देशभरात लॉकडाऊन असल्यानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नागरिकांची विनाकारण गर्दी होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगर येथे सोमवारी मध्यरात्री एका गर्भवती महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. या महिलेच्या नातेवाईकांनी 108 नंबरच्या रुग्णवाहिकेस फोन केला, मात्र ठिकठिकाणी बॅरिकेडिंग असल्यानं रुग्णवाहिकेला पोहोचण्यास उशीर होत होता. या दरम्यान गस्ती पथकावर आलेले पोलीस कर्मचारी संजय लोंडे यांच्यासह सहकारी अत्तर यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लागलीच मुंबई नाक्याच्या व्हॅनला बोलून सदर महिलेस जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काही वेळातच या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. माता आणि या बाळाची प्रकृती उत्तम आहे. ही महिला प्रसूत झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. इथं वाडीमध्ये चार लोकांना विचारलं, त्यांनी काय आमचं काही काम केलं नाही आणि काही विचारलं नाही. जो ज्याच्याकडे जायचो तो म्हणा माझं पेट्रोल संपलं, त्याच्याकडे गेलो तो म्हणा माझे टायर पंक्चर झालं, एकाकडे गेलो रिक्षा काय म्हणतो रिक्षा माझ्या रिक्षात पेट्रोल नाही आहे. वाडीतले जेवढे जे काही अध्यक्ष लोक असून त्यांच्याकडे बी गेलो, त्यांनी आमचं काही काम केलंही नाही. अशी परिस्थिती आली ते का कोणाला धरावा. मुली अशी खाली बसायला लागली, उठायला लागली. हे साहेब आले लोंढे साहेब, त्यांनी आमची दोन वेळेस एक गाडी आली त्याला हात दिला, त्यांनी थांबला एक तास करता करता असं 2 वाजत आले. मुलीला शेवटी गाडी ती गाडी निघून गेली, त्यांनी त्यांच्या स्टाफची गाडी बोलवली. त्या लोंढे साहेबांनी आम्हाला त्या पुलीला स्वतः पोलीस लोक येऊन त्यांनी आम्हाला मदत केली. लोंढे साहेबांनी फार आमचं त्यांचे आभारी आहे. मुलीला पोलीस साहेबांनी आमच्या लई सहकार्य केलं, आम्हाला गाडी भेटत नव्हती, त्यांनी त्यांची गाडी बोलवली पोलिसांची. आमच्या मुलीला डिलिव्हरीला नेलं, ते रिक्षावाल्यांना सांगायचं कोणी सहकार्य करत नव्हतं. रिक्षावाले बी म्हणे आमची टायर पंक्चर झाले, पेट्रोल नाही आहे, आमचे जेवण पण पळून गेले सर्वे, पोट दुखायला लागलं. खाजगी याच्यात नेलं, साहेबांनी फोन केलं, साहेब ते डिलिव्हरीला म्हणे आम्ही नाही घेती तुम्ही सरकारी याच्यामध्ये. आम्हाला गाडीच भेटत नव्हती, मग साहेबांनी बोलवली गाडी त्यांची. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबई नाका वरिष्ठ निरीक्षक विजय धमार यांच्यासह कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी या कर्मचाऱ्यांना 2000 रुपयांचं बक्षीसही दिलं. विजय धमार यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी 108 कॉल देण्याचा प्रयत्न केला, परंतु 108 गाडीला उशीर झाला, उशीर होत असं दिसून आलं नाही. त्यांनी तात्काळ आमची डीबी मोबाईल जी आहे, डीबी मोबाईलचे आमचे मुंजाळ आणि शिंदे नावाचे हवालदार यांना तात्काळ बोलून घेतला डीबीला, आणि डीबीने पण आमच्या तात्काळ या गाडीने त्या महिलेच्या प्रसूतीवेदना साधून बघितल्यानंतर तिला तात्काळ आपल्या गाडीमध्ये घेऊन ताबडतोब तिला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्या महिलेला तिची रात्री डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला, आनंदाची बातमी झाली. आमच्या या पोलीस अंमलदारांनी तिला तात्काळ मदत केली. याबद्दल मी आमच्या डीबी मोबाईल आणि अबीट मार्शलचे मी मनापासून त्यांचे आभारी आणि त्यांच्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी सुट्ट्या विसरून बंदोबस्तात आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. कामाचा इतका ताण असूनही मुंबई नाका पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे 2 जीव वाचले हे मात्र नक्की. गुड्डू शेखसह उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक.